नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं सेवन राउंड एंटरटेनमेंट मध्ये स्वागत करतो। प्रेम आंधळ असतं असं म्हणतात आणि अशा प्रकारच्या स्टोरीज आपण बॉलिवूड मूवीज मध्ये बघितल्या आहेत। प्रेमात अडथळा ठरणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर मात करून आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर एकत्र आयुष्य जगण्यासाठी बराच त्याग करण्याची जोडप्याची तयारी असते। ते प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात आणि असंच प्रेमात आंधळे झालेल्यांकडून हातात कायदा देखील घेतला जातो आणि अशा गोष्टी तुम्ही नक्की ऐकल्या असतील। भानच राहत नाही ते नक्की काय करतायत त्याचं आणि त्यांच्या हातून मोठा गुन्हा घडतो आणि शेवटी पश्चाताप करण्याशिवाय हाती काहीच उरत नाही। आणि अशीच एक घटना समोर आली आहे। एका तरुण मुलीने पिठात विष घालून त्याच्या पोळ्या किंवा चपात्या करून कुटुंबियांना खायला घातल्या आणि मग एकाच दिवशी एकाच घरातल्या 13 जणांचा जीव गेला। चला जाणून घेऊया हा नक्की काय प्रकार आहे। पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे ह्यापुढे सुद्धा अशाच अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येऊ शकतो। ही घटना घडली आहे 19 ऑगस्ट 2024 ला। पाकिस्तानमधील सिंध प्रांतात असलेल्या खेरपूर जवळील हेबत खान बोरी गावामधली ही घटना आहे। एका तरुण मुलीला तिच्याच गावात राहणारा एक तरुण मुलगा आवडायचा। तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण तिच्या घरच्यांचा त्यांच्या नात्याला विरोध होता। आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न करू देण्यास कुटुंबियांनी नकार दिल्यामुळे ती कुटुंबियांवर प्रचंड संतापली होती। आपल्या इच्छेप्रमाणे लग्न होऊ शकणार नाही कारण कुटुंबीय विरोध करत आहेत तिच्या लक्षात आलं आणि म्हणून तिने तिच्या आई वडिलांसहित सगळ्याच कुटुंबियांना धडा शिकवायचं ठरवलं। मग तिने आणि तिच्या प्रियकरांनी एक प्लॅन बनवला। प्लॅन मध्ये असं ठरलं की जेवणात विष घालायचं आणि कुटुंबियांना संपवायचं। प्रियकराने विष आणलं, ते विष तिने पिठात घातलं, त्या पिठाची कणिक मळून तिने पोळ्या किंवा चपात्या केल्या आणि तिच्या कुटुंबियांना जेवायला बसवलं। जेवण झाल्यानंतर घरातील 13 सदस्य आजारी पडले, त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तिकडे काही तास ट्रीटमेंट दिली पण थोड्या वेळातच त्या सगळ्यांनाच मृत घोषित केलं गेलं। पोस्टमॉर्टम मध्ये विषबाधा झाल्यामुळे ह्या 13 जणांचा जीव गेला आहे ही गोष्ट पोलिसांना कळली। पोलिसांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की घरातील 13 सदस्य आजारी पडले पण ही मुलगी कशी काय वाचली, म्हणून पोलिसांनी तिला विचारलं। त्यावर ती असं म्हणाली की त्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट 2024 ला तिला बरं वाटत नव्हतं म्हणून ती त्या दिवशी जेवलीच नाही आणि म्हणून तिला विषबाधा झाली नाही। मग पोलिसांनी अधिक माहिती काढली तेव्हा त्यांना असं कळलं की तिचं आणि तिच्या घरच्यांचं लग्न या विषयावरून प्रचंड भांडण व्हायचं। मग पोलिसांनी त्या तरुणीला आणि तिच्या प्रियकराला चौकशीसाठी बोलावलं आणि त्यांची कसून चौकशी केली आणि तेव्हा पूर्ण कहाणी समोर आली। तिने मग पोलिसांना सांगितलं की हा तिचा आणि तिच्या प्रियकराचा प्लॅन होता। तिच्या प्रियकरांनी विष अरेंज केलं, ते जेवणात घातलं आणि ते जेवण कुटुंबियांना खायला घातलं आणि मग पुढे काय झालं हे तुम्हाला माहिती असेल। कसं आहे मित्रांनो, तुम्हाला जर एखादी व्यक्ती आवडत असेल, एखाद्या मुलीबरोबर किंवा मुलाबरोबर तुम्हाला लग्न करायचं असेल आणि तुमचे घरचे किंवा तुमचे कुटुंबीय त्या गोष्टीला विरोध करत असतील तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, डिस्कस करा। त्यांना तुम्ही सांगा की ती व्यक्ती तुम्हाला का आवडते आणि त्यांना पटवून द्या की तुम्हाला तिच्याशी का लग्न करायचं आहे। कदाचित तुमचे कुटुंबीय त्या गोष्टीला सपोर्ट करतील आणि तुमच्या लग्नाला होकार देतील। झालं तर चांगलंच आहे पण समजा तुमचे कुटुंबीय तुमचे घरचे त्या गोष्टीला विरोधच करत राहिले तर डोंट वरी, तुम्ही सेपरेट राहण्याचा विचार करू शकता। पण म्हणून जेवणात विष घालून स्वतःच्याच घरच्यांना मारून टाकणं हे माझ्या मते खूपच वाईट कृत्य आहे। तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं आणि त्या तरुण मुलीला काय शिक्षा दिली पाहिजे कमेंट्समध्ये मेन्शन करायला विसरू नका। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा, आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।